आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील 24 तासात 47 नवीन रुग्णांची भर पडली आहे। यामुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता 1276 झाली आहे। आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 20, कल्याण पश्चिमेतील 6, डोंबिवली पूर्वेतील 9, डोंबिवली पश्चिमेतील 7 तर टिटवाळा येथील 5 रुग्णांचा समावेश आहे। यामध्ये 20 पुरुष, 22 महिला, 5 मुले आहेत। आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पिसवली, जाईबाई विद्यामंदिराजवळ, लोग्राम, नांदिवली, करपेवाडी, हाजी मलंग रोड, पुणा लिंक रोड, शिवाजी कॉलनी रोड, आनंदवाडी, कल्याण पश्चिमेतील रोहिदासवाडा, खडकपाडा सर्कल, बेतुरकरपाडा, दक्षिणमुखी मंदिराजवळ टिळक चौक, शिवाजी चौक परिसर, रौनक सिटी फेज 2, डोंबिवली पूर्वेतील अयोध्यानगरी, नवीन आयरे रोड, आजदेगाव, गोग्रासवाडी, डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाल क्रॉस रोड, MP रोड, गरिबाचा वाडा, कुंभारखान पाडा, महात्मा फुले रोड, सुभाष रोड, टिटवाळा येथील सांगोटा रोड मांडा, गणेश विद्यालयाजवळ मांडा, माता मंदिर रोड आदी परिसरातील आहेत। आजच्या 47 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1276 झाली आहे। यापैकी आत्तापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 595 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तब्बल 646 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।